आप सतीन देवड़ी कर रहे हो बेसिकली ऑन जीएसआईडीसी वर्क्स। जीएसआईडीसी काम ज्या तरेन जाता ताजे टीका ताजे बाकीचे गजाली जेन्ना जातात एक प्रश्न पडटा वेदर वी आर इन द रायट डिरेक्शन। ताजे खातीर वी आर वेटिंग फॉर दीस क्वेश्चन टू कम अप। अनफॉर्चुनेटली टायमाच्या बाबतीन एक वराच्या हातून आयलो ना रिस्पॉन्स स्टारिटी जो जीएसआईडीसीचे उत्तर समज तुम्ही पयली तातूंत सगळ्यांक आमकां आज विशयाचो पॉइंट वीच वी नीड टू टॉक टुडे इज ऑन द अटल सेतू। अटल सेतूचेर आज कंडीशन कितें आसा जवळ जवळ हार्डली वन एंड अ हाफ इयर टू इयर्स ऑफ द अटल सेतू वी आर इन अ बॅड शेप। कॉलिंग अटेंशन जेन्ना लास्ट मार्चान जेन्ना घालें हांवें तेन्ना सुद्दां सीएम इज ऑन रिकॉर्ड रदर दॅन टेकिंग एक्शन ऑन दीस कॉन्ट्रेक्टर्स टॉकिंग अबाउट डिफेक्ट लायबिलिटी पिरियड। एक प्रश्न पडटा जो 2014 हो ब्रीज 355 क्रोजा टेंडर जाता तो ब्रीज 403 कोटीक क्लोज जाता 2014 आनी ताज्या मागीर एक रिवायज एस्टिमेट जाता टू द फॉर द होल अटल सेतू वीच इज टू द ट्यून ऑफ 554 क्रोज। तातूंत सोंपना तातूंत 517 हें सी क्लियर जाता ताजे मागीर 793.91 क्रोजाची आनी एक ई एस सी जाता इन 2019 वीच अगेन इज अ रिवायज सेंक्शन कॉस्ट ऑफ दीस अटल सेतू। सो जो अटल सेतू 350 कोटी 355 क्रोजान जाल्लो तो 403 कोटीक पाविल्लो तो आज बाय एज ऑफ 2019 द ओवरऑल प्रायस ऑफ दीस पर्टिक्युलर ब्रीज इज 793.91 क्रोज। तो सोडलो जाल्यार सेंटरान तांकां 250 कोटी दिल्ले उरिल्ले पयशे सरकाराचे आशिल्ले ते बॉरोइंग्स घेतिल्ले आनी त्या बॉरोइंग्साचेर 10 मार्च 2021 पर्यंत 144.79 क्रोड इज ओनली द इंट्रस्ट पेड ओवर एन अबाव दीस पर्टिक्युलर कॉस्ट फॉर द ब्रीज। आतां प्रश्न पडटा जो ब्रीज कंप्लीट जावना ताचे उत्तर दिलां 98% कंप्लीट जाला। ज्या ब्रिजाचेर डिफेक्ट लायबिलिटीचे आमी केन्ना उलयता आफ्टर बिटवीन द पिरियड बट स्मॉल इश्यूज नॉट रिपिटेटिव्ह इश्यूज। आमी जेन्ना ब्रिजाचें काम जाल्लें इनॉग्रेट जाल्लो आनी ओपन जेन्ना जाल्लो फेब्रुवारी 2019 तेन्ना वी वेर वेरी क्लियर दॅट द स्टेट ऑफ आर्ट ब्रिज इज रिक्वायर्ड। L&T सारकेली कंपनी SN मोबे सारकेलो कन्सल्टंट वो एवर केम इन दीस पर्टिक्युलर थिंग एट डेट लेवल जीएसआईडीसी जें काम आशिल्लें हें मॉनिटर करपाक आज तूं आंग काडून म्हणूंक शकना वेन अ ब्रिज ऑफ 355 क्रोज इज रफली टचिंग 800 क्रोज एस्कलेशन हें 200% एस्कलेशन जावपाक खंयच्या कायद्यान पडटा कॉस्ट ऑफ मटेरियल कॉस्ट ऑफ सगळे बाकीचे धरले यू कॅनॉट हॅव एस्कलेशन वीच इज 200% एस्कलेशन समज जालें जाल्यार एस्कलेशन कित्याक जाय तें तरी जबाबदारी दिवंक जाय। जीएसआईडीसी इज फायंडिंग नो अकाउंटेबिलिटी हें करता आसतना जितलीं कामां आमी सोशलाक आमी कितें केल्लीं दोनी सायडीक लँडिंग्स मेरचे सायडीक लँडिंग्स प्रॉब्लेम कितें आलें डिफेक्ट कितें आसा सगळ्यांक दिश्टी पडटा। इट इज नॉट अ मायनर वर्क इट इज अ मेजर वर्क विच इज टू कम इन कित्याक तें फावंडेशनूच वीक जाल्लें आसा। योटेन परवर सायडीक वी आर हॅवींग द सेम प्रॉब्लेम पॉटहोल्स पडले अटल सेतूचेर आनी लास्ट टायम ऑल्सो हांवें पळयलें की तुमच्या हाई गायन जर L&T ते कोणें काम केलां ते सारके घाल्ले ना एक कडेन जेन्ना कोण हाका घास मारता दारांत तेन्ना हॉटमिक्स कितले क्रोज इफ द ब्रीज इज क्लोज एट 800 क्रोज जाल्यार द गव्हर्मेंट नीड्स टू स्पेसिफाय 800 कोटी कशें जाले ताजेर ताजे बॉरोइंग्स ताणें घेतल्या ताजेर इंट्रस्ट जवळ जवळ 142 कोटी ताणें आतां पयर मार्च 20 पर्यंत ताणें जो पे केला तो खंयच्या बॉरोइंगाचेर। तिसरो प्रश्न पडटा इफ जॉनस ब्रीज तुमी इतलो पयशे म्हणून इतलो बरो केला जाल्यार इतल्या ल्हान स्पॅनान 1.5 वर्सान तुमचो हो ब्रीज सगळो ओपन जावंक लागला इन्स्टेड ऑफ पुटींग द ओनर्स ऑफ द कॉन्ट्रेक्टर यू आर सेइंग 31 डिसेंबर 2021 वी वील कंप्लीट एंड वॉट एवर इज देट यू वील रिकवर फॉर द डिफेक्ट लायबिलिटी। आरे डिफेक्ट लायबिलिटी न्ही पूर्ण ब्रीज डिफेक्टीव जाल्लो आसा एंड दीस इज द फर्स्ट ब्रीज वीच इज बिकमींग अ अटल सेतू आनी व्हडलीं व्हडलीं नांवां वापरून वी आर ट्रायंग टू पूट थिंग्स अक्रॉस। जें कितें केलां जे बाब मनोहर पर्रीकर कितें करून गेलो तें आज म्हाका दिसता दीस पीपल नीड टू एन्श्युअर दॅट क्वॉलिटीज आर नॉट कॉम्प्रोमायज। पयलें म्हणल्यार वी नीड टू एन्श्युअर दॅट द गव्हर्मेंट कम्स आवट वेरी क्लियर ऑन हाव द कॉस्ट हॅज बीन एस्कलेटेड द क्वॉलिटी ऑफ वर्क्स द गव्हर्मेंट नीड्स टू सर्टिफाय विदाउट टॉकिंग अबाउट डिफेक्ट लायबिलिटी। डिफेक्ट लायबिलिटी केन्ना येता बारीक खर्चान कितें वयर सकयल आसलें जाल्यार रस्त्याचो रस्तो तुटता पॉटहोल्स येता थंय लँडींग तुजे डिफेक्टीव जाल्ले आसा आनी यू आर टॉकिंग अबाउट डिफेक्ट लायबिलिटी दीस इज अ होल वर्क विच हॅज बिकम अ प्रॉब्लम। त्या वर्कान द कन्सल्टंट जावं वो एवर गीव दीस टॅक्निकल कॉम्पिटन्सी कोणें एक्सपर्टी दिली नाल्यार गव्हर्मेंट जावं सगळ्यांची जबाबदारी आसा आनी खास करून जीएसआयडीसी वेर यू हॅव कॉम्पिटंट इंजिनियर्स सो कॉल्ड जाल्यार कॉम्पिटन्सी शूड बी सीन देर
we cannot expect big results from these people, then you cannot afford to spend taxpayers money at this level. So माझं क्लियर चार्ज असा की या तीन विषयाचे सरकारन क्लॅरिटी हाडची, ना जाल्यार लोकायुक्ताचे कितले दात असा म्हाका खबर ना, बट वी वील हॅव टू सी द नेक्स्ट लिगल फॉर्म. कित्याक सद्याक सरकारान फक्त लिगॅलिटी आणि सरकारान कोर्टाचे जेन्ना डायरेक्शन येतात, ते कोविडाचे जावं कितें जावं, दॅट टायम वील दे आर एबल टू मॅनेज देअर स्टफ, ना जाल्यार टोटल मिसमॅनेजमेंट अँड मिस गव्हर्नन्स. सो आणि एक एक्झाम्पल इज वॉट आय हॅव पुट टू यू, अँड आय एक्सपेक्ट दॅट द चीफ मिनिस्टर नीड्स टू कम क्लियर. कालूय ताणें इव्हेंट केला, आजूय कॉलिंग अटेन्शन आसा, तेन्ना एखादें उलोवप जातलें. पूण इशू इम्पॉर्टंट आसा की हे पयशांचे जे वेस्ट करतात, हांव वेस्ट म्हणून चला टेलिकम्स क्लियर, बट द कॉस्ट ऑफ अ ब्रिज कॅनॉट बी 100% प्लस 350 जाल्ले, 450, 450, वी कॅन एक्सपेक्ट दॅट 20-30% एस्कलेशन, नॉट अ 100% एस्कलेशन की 400-800 जाता आनी तोय ब्रिज असो ओपन जाता, ते रस्त्या वयले सारके बारीक सब स्टँडर्ड काम जाला, हे क्लियर दिश्टी पडटा. And I expect the government to come immediately on this, otherwise we will have to look at legal recourse. So do you want to say... I can smell corruption in this. So which way to go forward is the legal part. आमच्या लोकायुक्ताक दाद किती घाल, नवा लोकायुक्त येऊन आतापर्यंत किती करून पावला, प्रश्न खूप असा. सो आय थिंक द गव्हर्नमेंट फर्स्ट नीड्स टू कम क्लिअर ऑन द चार्ज विच आय हॅव, की ताणें पैसे कशे म्हणले आणि हो क्वालिटीचो झालो जाल्यार सब स्टँडर्ड समज झाला जाल्यार तुम्ही किती करता, आणि तुम्ही समज किती करचे ना जाल्यार तुम्ही हाजेर कॉन्ट्रेक्टर जर एक्शन घेतले काय ना. ऑल दीस थिंग्स गव्हर्नमेंट हॅज टू कम क्लियर, नॉट रन अवे. राईट नाव दे आर रनिंग अवे फ्रॉम क्वेश्चन्स, दे आर रनिंग अवे फ्रॉम डिबेट्स, दे आर रनिंग अवे फ्रॉम एव्हरीथिंग पॉसिबल. आणि जेव्हा कोण नसता हाऊसान त्यांना उलयतात, ते फाटल्यान उलोवपाचे सवय जाल्या. तुम्ही इन्फॉर्मेशन कॉन्ट्रेक्टर, चडशे पैसे सगळे पे झाले, पैसे पे झाले, पण ताणी जे ESC घेतली ती कित्याक घेतली कोणाकच खबर ना. सो 800 कोटी समज ताणी घेतले मोडपाक, मोडले आसतले कशें मोडले आनी तितले समज मोडले बाबा आनी कितें एडिशनल केले आनी कितें केले जाल्यार पेन्जीमचो अजून पर्यंत आर्म अजून ओपन जावं ना. 2 वर्सां जालीं, तितले 2-3 आर्म सुरू जावच्या पयलीं ब्रिज ओपन जावंक लागलो. प्रश्न पडटा की खरो सरकारान कितें केला काय म्हणून, सो वी नीड टू आन्सर फ्रॉम द गव्हर्नमेंट. दिवाळीचे एक ओपन करपाक दिवाळीचो फेर आहे, हांगा लँडींग जालें सादें आमकां सद्या हातूंतल्यान अटक सुटू वयल्यान सकल सुद्दां देंवलो. द एप्रोच रोड टू द मेरशेज सर्कल, डॅट जंक्शन, परवरीचो साई सर्विसो जंक्शन, क्लोजर ऑफ द सर्वीस रोड फ्रॉम द सायड, हे सगळे आर इशूज विच हॅज बीन ब्रॉट इन प्रॉमिनंट इन अँड आउटसाइड द हाऊस. सरकाराचो विचारूच ना आणि L&T दिश्टीच पडना. सो L&T परत कित्याक येणार, L&T काम कित्याक सोंपयना, हो प्रश्न पडटा.